पुलिस पार्क मैदान पर शुक्रवार को रावण दहन समिति और भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा रावण दहन कार्यक्रम का आयोजन किया गया। इस दौरान महापौर दयाशंकर तिवारी और विधायक गिरीश व्यास ने धार्मिक आयोजन पर पाबंदी पर कहीं न कहीं सवाल खड़े किए। ज्ञात हो कि रावण दहन कार्यक्रम पर नागपुर में प्रशासन द्वारा पाबंदियां लगाई गई। इसी बात के मद्देनजर कोरोना नियम को देखते हुए इस बार रावण दहन के कार्यक्रम भव्य रूप से करने के लिए स्थगिति दी गई। नागपुर के चिटनेस पार्क में रावण दहन समिति और भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा कोरोना नियमों का पालन करते हुए रावण दहन कार्यक्रम को आयोजित किया गया था। वही कहीं अनुमति तो कहीं पाबंदी, इस बात पर सवाल उठाते हुए आयोजकों ने सवाल उठाए। मला चांगला वाटत नाही कारण मी संवैधानिक पदावर आहे, पण सगळ्यांसाठी एकच नियम असायला पाहिजे। राजकारणासाठी वेगळा नियम आणि धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी वेगळा नियम हे योग्य नाही आहे। अशा गोष्टींमुळेच राजकारणाबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरते आणि हे गैरसमज पसरण्यासाठी जे बारूद आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम राजकारणच करत आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विजयादशमीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज रावण दहन इथे पार पडला। रावण दहन म्हणजे अनीती पर नीती की नीतीची विजय, अधर्मावर धर्माची विजय, हा प्रकारे रावण दहन विजयादशमी पर्वावर आम्ही नेहमी करत असतो। एक हिंदीत एक कवी चांगली कविता लिहून गेलेला आहे की किस रावण की काटूब आहे और किस लंका को आग लगाऊं, घर घर रावण घर घर लंका, इतने राम कहां से लाऊं। ऐसे विचित्र वातावरण में इस परंपरा को जिंदा रख करके कोई भी व्यक्ति कितना भी प्रकांड विद्वान क्यों ना हो, लेकिन अगर उसकी राह गलत है तो समाज उसे बख्शेगा नहीं, उसका अंत रावण जैसा ही होगा। यह संदेश देने वाला यह पर्व है। इस पर्व को उसी उत्साह के साथ जनता की उपस्थिति में मनाने का अगर शासन ने निर्णय दिया होता कोरोना प्रोटोकॉल का पालन करते हुए, तो शायद मुझे लगता है इसका और अच्छे तरीके से हम संदेश दे पाते थे। फिर भी आप सभी को हार्दिक शुभकामनाएं इस विजयादशमी पर्व की। खरे अर्थाने 7 तारखेपासून सर्व मंदिरांचे दरवाजे उघडण्यात आले आणि देवापासून एक अपेक्षा होती की यावर्षी किमान परंपरागत रावण उत्सव रावण दहन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, परंतु पुन्हा प्रशासन आडवं आलं आहे। प्रशासनाचं ज्या पद्धतीने नियंत्रण पाहिजे ते नियंत्रण नाही। एका बाजूने सर्व सूट आहे, हॉटेल्स चालू आहेत, सगळे मार्केट्स चालू आहेत, मार्केटमध्ये गर्दी आहे, लहान मुलांपासून सगळ्यांची गर्दी आहे, तिथे तपास काहीच नाही, तिथे नियंत्रण काहीच नाही। पण असा काही सण असेल, मंदिरांमध्ये दर्शनाला असेल ते नियम, असा एखादा कार्यक्रम असेल रावण दहनासारखा तर त्याच्यावर नियम, हे सरकारचं काही आहे ते कळत नाही। पण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला। अनैतीवर नीतीचा विजय, अधर्मावर धर्माचा विजय, आणि आता या पद्धतीनं समाजामध्ये एक संदेश जाईल की जो त्याप्रमाणे कृत्य करेल, समाज विघातक कृत्य करेल, त्याच्यावर निश्चित रूपानं अशाच पद्धतीच्या सगळ्या घटना राहतील। हा एक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे आणि तो कार्यक्रम आज आम्ही इथे सगळे कोरोनाचे नियम पाळत संख्या कमी उपस्थित ठेवून पोलिसांच्या याच्यामध्ये आम्ही तो आज पार पाडला आहे। बाहेर हजारो लोक उभे आहेत, आतमध्ये येण्याची वाट बघत आहेत, पण त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही। स्टेडियममध्ये बसण्याची जागा आहे पण ती पोलिसांनी करू दिली नाही। सरकारचा हा 2 प्रकारचा नियम हा काही समजत नाही, हा असमंजस मध्ये आम्हाला ठेवतो आहे।